पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहूमधील शिळा मंदिराचं लोकार्पण। आज मुंबईमधल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा उद्या अयोध्येचा दौरा। मुंबई, ठाणे आणि नाशिकमधून स्पेशल ट्रेननं शिवसैनिक अयोध्येला जाणार। तयारीसाठी संजय राऊतांसह दिग्गजांची फळी आधीच दाखल। काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची आज सलग दुसऱ्या दिवशी ईडी चौकशी होणार। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काल तब्बल 10 तास राहुल गांधींची चौकशी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 54वा वाढदिवस। तब्येतीच्या कारणास्तव कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नाही, मात्र राज्यभर मनसैनिकांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजना आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला आज मंजुरी मिळण्याची शक्यता। आज पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान आज विशाखापट्टणममध्ये तिसरा T20 सामना। मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय आवश्यक। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।